नमस्कार, मी वीना वाघमारे तुम्हाला आज खाकसची भाजीची रेसिपी दाखवणार आहे, तर बघूया. मी घेतलेले आहे 4 कांदे, सांबार, 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच काळा मसाला, 1/2 चम्मच तिखट आणि हळद आणि खाकस बारीक करून घेतलेली आहे. तर मी आता पॅनमध्ये तेल टाकणार. मी जास्त तेल घेतलेलं आहे कारण खाकसाच्या भाजीला थोडं जास्तच तेल लागते. गरम झालेलं आहे, मग आता मी कांदे टाकते. याला छान लाल होण्यापर्यंत तेलात होऊ देणार. कांदे छान लालसर झालेले आहेत. आता मी यात आलं, सांबार, लसणाचा पेस्ट टाकलेला आहे. याला छान आता मिक्स करणार. याला आता छान मिक्स करणार. आता यात मी तिखट, हळद, मीठ हे सगळं साहित्य घालणार आणि याला मिक्स करणार. यात मी खाकस टाकलेली आहे. आता या खाकसाला छान मिक्स करणार. मिक्स झालेले आहे छानपैकी. आता मी याच्यात खाकस जे बारीक केली होती त्याचं पाणी होतं ते टाकलेलं आहे. मी आता यात सांबार टाकते आणि 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार. ही रेडी झालेली आहे, हे बघू शकता. आता मी याला एका याच्यात काढून घेणार. वाट्यामध्ये भाजी काढून घेतलेली आहे, हे बघू शकता. भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ अगर पसंद आला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.